कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतीये गेल्या सा चोवीस तासात जिल्ह्यात नव्या पंधरा कोरोना रुग्णांची वाढ झाली तर एकवीस जणांना डिस्चार्ज मिळाला दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला कोल्हापूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता त्रेसष्टवर आली आहे कालच्या तुलनेत देशातील रुग्णसंख्या चार हजारनं कमी झाली आहे गेल्या सा चोवीस तासात देशात सोळा हजार चारशे बावीस नवे रुग्ण सापडलेत तर राज्यात नवे दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव जण कोरोना पॉझिटिव्ह आलेत ब्रिटनमधून आलेल्या सहा जणांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे सोमवारी सायंकाळी सहा ते आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण एकशे तेरा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यामध्ये पंधरा कोरोना रुग्ण सापडले तर एकवीस जणांना डिस्चार्ज मिळालाय आज अखेर जिल्ह्यात एकोणपन्नास हजार पाचशे सहा जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी सत्तेचाळीस हजार सातशे चाळीस जण कोरोनामुक्त झालेत आज दिवसभरात दोघा जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये एका एकोणीस वर्षीय युवतीचा समावेश आहे आज अखेर जिल्ह्यात एक हजार सातशे तीन जणांचा कोरोनानं बळी गेलाय जिल्ह्यात आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या त्रेसष्ट वर आली आहे गेल्या चोवीस तासात संपूर्ण देशात सोळा हजार चारशे बत्तीस नवे रुग्ण सापडले त्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्या एक कोटी दोन लाख चोवीस हजार तीनशे तीन झाली तीन आहे त्यापैकी अठ्ठ्याण्णव लाख सात हजार पाचशे एकोणसत्तर जण बरे झालेत तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे त्रेपन्न जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात दिवसभरात दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आज अखेर एकोणीस लाख बावीस हजार अठ्ठेचाळीस जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले त्यापैकी अठरा लाख चौदा हजार चारशे एकोणपन्नास जणांनी कोरोनावर विजय मिळवलाय तर एकोणपन्नास हजार तीनशे पाच जणांचा बळी गेलाय दुसरीकडे ब्रिटनमधून आलेल्या सहा जणांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्यानं पुन्हा एकदा काळजी वाढली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे